हे काय माहिती का? हे आहे फणस. आज बाजारात फणस दिसले होते. टकलू बेबी ऐकलं ना? हे आमचे गहू आलेले आहेत. अरे तू खुर्चीत बसून घे, मी लगेच लाव दिल हाती राजा. हा डब्बा असा इथे वाकडा का झाला असेल बरं आहे बघा, चप्पट कस काय झाला तो. तिथे खूप गर्दी असते, मोबाईल हरवण्याची शक्यता असते, म्हणून मी तिथे कधीच मोबाईल नेत. काढांना पण पाण्याची तहान भागायला हवी म्हणून काजू पाणी देते. पण जवसामध्ये खूप ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स असतात. सगळी उन्हाळ्याची प्रिपरेशन ऑलरेडी रेडी झालेली आहे. उद्या आई आता आम्हाला कामाला लावणार. उपर पंखा चलता आहे, नीचे आमच्या शंभू शोत आहे. थांब गाई, थांब आम्हाला चिवडा घेऊ दे. इथं काय हे बघ, गेला ना सटकून. हाय गाईज, आय एम रचिता कुलकर्णी, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुझं नाव काय? जरा बोल. फंबू हा शंभू आहे. आम्ही शंभू, आम्ही फंबू म्हणतो. बरं, बाय द वे आता ते टक्कल दिसते तुम्हाला, आता ते काही दिवस आता टक्कल तुम्हाला दिसणारच आहे. बरं, आजचा वार आहे बुधवार आणि भयंकर आज आमच्याकडे शेड्यूल आमचा आज सकाळचा टाईट आहे. तुला का भाषू आलं रे? टकलू बेबी ऐकलं ना? तर बरं, बाय द वे अरे आले आले आले. बरं, बाय द वे आज गुरु आज बुधवार आहे, बट आज अष्टमी आहे. अष्टमी असल्यामुळे आमच्याकडे पाठ होता, त्यामुळे गुरुजी सकाळी सकाळी आले. आज आमची मॉर्निंग जरा थोडी लवकर झाली म्हणून हे कुंकू वगैरे तुम्हाला दिसत आहे. बरं, बाय द वे आज आज सध्या नाही नाही गुरुजी काका बसलेत ना अजून. आणि आज गहू वगैरे आलेले आहेत. उन्हाळ्यात आपण गहू घेतो, मिरच्या घेतो, भरपूर काय काय घेतो. दादा आणि आई गेलेले होते, त्यांनी भरपूर. हो मला जायचं, तुम्ही मला पैसे द्या ना. आज बाजारात जायचंय, गहू कोण आले, आज खूप गर्दी आहे. चल बेबी चला उठा 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 उठा. त्या भिंतीला लावूनच ठेवता ना काका? पप्पा पप्पा तुम्ही आहे ना वरती? हा बरोबर. काठी हवी का तुम्हाला? हा 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 थांबा एक मिनिट, देते देते. आय काय तुला पाहिजे? 20 रुपयाच काढ फक्त, मी 200 नोट काढून ठेवली आहे. इथपर्यंत रिक्षा आले तर त्यांना पैसे द्यावे लागतात ना. हो असं आहे, आमचे गहू आलेले आहेत. त्याचं काम चालू होऊन जाईल. हो आणते, 2 मिनिट थांबा. हो आणते, हळू जा काका, गाई नका करू. तंबाला काठी हवी सरकवर मला साईडला. हो साईडला सरक. काय करायचं? तो हत्ती पाहतो. हत्ती पाहतो का फोटो? अरे उपर पंखा चलता आहे, नीचे आमच्या शंभू शोत आहे. हत्ती लावून दे ग बाई त्याला. मम्मी पंखा बंद आहे. आई मी काय म्हणते, हे चाललंय ग होतो वरती, पण मी चालली जाते मग भाजीपाला घेऊन येते. मला 200 नोट दे बरं पटकन. ही 200 त्यांना त्यांच्यासाठी काढून ठेवलेली आहे, दुसरी दे. हॅलो, मी चाललेली आहे बुधवारचा बाजार आणण्यासाठी. आता आता नाही फंबू नाही येत आहे, फंबू बाहेर ऊन आहे म्हणून फंबू येत नाहीये. सो आता मी एकटी चाललेली आहे आणि बाजार मोबाईल आता घरी ठेवणार आहे. आल्यानंतर दाखवेल किती भाजी बाजार आणला, कारण तिथे खूप गर्दी असते, मोबाईल हरवण्याची शक्यता असते, म्हणून मी तिथे कधीच मोबाईल नेत नाही. बाय. सो गाईज, आली मी भरपूर भाज्या घेऊन आली आणि हे मीठ वगैरे आणलेले. आज मीठ नव्हतं घरामध्ये, आई म्हणे मीठ घेऊन ये म्हणे येताना. सो मी आज पत्ता कोबी आणलेली आहे, नंतर चवळी आणली, पालक आणली, फ्लावर, टमाटे, बटाटे वगैरे बरेच आयटम आणलेले आहेत. त्याच्यापैकी आज बनवायची आता आपल्याला फ्लावरची भाजी. शंभू शंभू याला काय म्हणता? हे काय काय म्हणता? शिमला मिरची. अरे थांब थांब थांब, कुकर जड आहे, जड आहे, जड आहे. आणि आता थांब जरा, मला पटापट भाजी ठेवू दे, भाजी ठेवू दे ना बाबू. तू थांब आजी, आजी ये ग, हे आपण भाजी तर ठेवू, मला ठेवू लाग. मग ये इकडे इकडे ये, आपण भाजी याच्यामध्ये ठेवू. चल ठीक आहे, पालक पालक ठेव, तू ठेव ना, मी तुझ्या हातात देते ना. ठीक आहे, टमाटा 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 टाक याच्यामध्ये, बाहेर नको घेऊन जाऊ. सो गाईज हे बघा, हे काय माहिती का? हे आहे फणस. आज बाजारात फणस दिसले होते, मग मी त्यांच्याकडनं फणस घेतले आणि त्यांचे कापूनही घेतले. ते म्हणताना हा घरी नाही कापता येते, तेल असतं ना त्यांच्या याला, ते तेल लावलेलं असतं त्या चाकूला. आणि चाकूला तेल लावून कापू, पण ते कडक असतं ना म्हणून जमत नाही. हा त्यांनी बाकी व्यवस्थित कापून दिलेले आहेत. आता याची फणसाची भाजी चिकट चिकट असतं बरं, आणि थोडंसं काजल आहे. बघा आता फणसाची भाजी बनवायची. मध्ये साखर हा हा शंभू पप्पाला म्हण हाती राजाला. हात पप्पा हाती राजा लावा.
अरे तू खुर्चीत बसून घे, मी लगेच लाव दिल हाती राजा। अरे मग तू जाऊ देत नाही ना आप्पाला, तू खुर्चीत बसून घे, खुर्चीत बसून घे, मी लगेच लावायला सांगते हत्ती राजा। माझी जाऊ रिमोट द्या, रिमोट द्या, नाही बसायचंय, पाणी पाणी खेळू नको, पाणी सांडतय, दाद नको लावा, हत्ती राजा लावायचं नाही आता। नाही लागलं नाटक करता, केवढं पाणी सांडलं बघा इथे। चालेल म्हणे, तीन एक महिन्यासाठी करता 3,000 घेतात ते। शोनी मला बाहेर जायचंय, मला बाहेर जायचंय, हा माझं सांगितलं जून महिन्यापासून करायचं म्हणताय। चलो आता एवढं ऊन होतं ना म्हणून आम्ही जास्त पाणी नाही दिलं झाडांना, पाणी आलेलं आहे बरं बाय द वे आता, त्यामुळे झाडांना पण छान छान वाटायला पाहिजे, त्यांना पण जरा पाण्याची तहान भागाल। काय फंबू पाणी देतोय का? झाडांना पण पाण्याची तहान भागायला हवी म्हणून काजू पाणी देते। काजल दोघी कुलरमध्ये पाणी पण भरून घ्या। अय भाई अंगार उडतंय, शंभूच्या अंगार उडतंय, शंभू कुठे गेला? फंबू करा तो, मला जा तुझी ड्रेस घे बेटा। तुझा चिवडा कुठे आहे? चिवडा कुठं ठेवला तू? खाली नको, सटकून जातं बेटा या जमिनीवर ना। थांब गं आई, थांब थांब, आम्हाला चिवडा घेऊ दे इथं। काय बा, हे बघ गेला ना सटकून। चल घरात हो, चल एक तर या फरशीवरून सटकतो आपण। सगळं सध्या आहे ना उन्हाळा आहे ना, तर गच्चीत आमचं येणंच होत नाही। गच्चीत आम्ही फारच रेअर टाईम यायला लागलो आजकाल, अगदी संध्याकाळी 6-7 नंतर कुठेतरी गच्चीत आलं तर आलं तेही फिरायचं असतं तेव्हा। आता आजकाल गच्चीत येणंसुद्धा भयंकर कमी झालं आहे। बरं आता उन्हाळा जसं आपण म्हणतोय उन्हाळ्याचे जे कामं असतात, आई सध्या गहू आणि आज आईने पूर्ण पिट्टा काढलाय दादाचा, सकाळी घेऊन गेली गहू घेऊन आले, आता आज आता परत गेलेली थोडंसं तो म्हणे आई खूप ऊन होतं सकाळी, तर मग आता ती म्हणे की चलो ठीक आहे आपण संध्याकाळी जाऊया। तर संध्याकाळी ती मिरच्या घ्यायला गेली, बरं आम्हाला ते रेडीमेड मिरच्यांचं जे तिखट असतं ना ते चालत नाही, भयंकर तिखट असतं ते। मी मिरच्या आणतो, तेही मिरच्याचे 3 वेगवेगळे प्रकार आणतात, चपाटा आणि अशा 2 अजून वेगवेगळे नाव आहेत, त्यांना ते रंग पण हवा असतो आणि कमी तिखटही हवा असतो, ह्या हिशोबाने त्यांचं आई पप्पांचं ना असं रेशो ठरलेलं आहे की इतकं रेशोमध्ये ह्या 3 मिरच्या आणायच्या, तसं आणतात ते। आता ती मिरची आणायला गेली, आज दादाला फुल सकाळपासून राबवणं चाललंय, त्याचं आज राबवणं झालं, उद्या परवा ते आम्हाला राबवेल की चला गहू टाकू लागा, चला गहूमध्ये घ्या, एकेकाचा दिवस असतो राबण्याचा। सो गाईज हे बघा गहू आणलेले आहेत ना, आणि आता तिखट मिरच्या पण आलेल्या आहे, याचं तिखट बनवायचं आहे आपल्याला 3 वेगवेगळ्या पिशांमध्ये। म्हणजेच काय की एक रसगुल्ला असते, एक चपाटा असते आणि काहीतरी आणखी एक नाव आहे, मला ते नाव नाही माहिती। हळद बनवायची, हळकुंडसुद्धा आलेलं आहे, सगळी उन्हाळ्याची प्रिपरेशन ऑलरेडी रेडी झालेली आहे। उद्या आई आता आम्हाला कामाला लावणार। आज सकाळपासून आईने दादाला कामाला लावलं होतं, उद्यापासून आम्हाला कामाला लागावं लागेल। हे उन्हाळा आला की जवळपास हे 10-15 दिवस असे असतातच, जाऊ द्या। सो गाईज आज ना आईने बनवली आहे, हे बघा हां क्लिअर झालं, जवस आहे बरं, हे जवसाची बनवली चटणी, आणि ह्याच्यात तेल वगैरे टाकून नेहमीसारखं चटणीसारखं खायचं असतं, पण जवसामध्ये खूप ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स असतात, सो खूप चांगलं हेल्दी असते, बऱ्याच जणांना आवडत नाही बट चांगलं आहे आपल्या हेल्थसाठी, सो नक्की खावं। हा मम्मी ओमेगा 3 असतं ना फॅटी ॲसिड्स मग, आणि इथे बनवली जाते आमच्याकडे टमाट्याची मस्त आंबट गोड अशी भाजी असते, पण आम्ही त्याला चटणी म्हणतो। सो गाईज हे जे जवस असतं ना ते जवस सारखं आणखी एक असतं कारळ म्हणून, कारळ का करळ मम्मी काय म्हणतात त्याला आपण, हां कारळ बरोबर, तर कारळाची पण चटणी करतात आमचे काका, म्हणजे काकू जे आहेत ना कल्पना काकू, त्या पण एक छान बनवतात, नेहमी असते त्यांच्या घरामध्ये कारळाची चटणी, जवसाची चटणी। नाही तर आम्हाला ॲक्च्युली खोबरं आणि लसूण टाकलेली ती ती ते जास्त आवडतं, थोडं तिखट पण असतं आणि थोडं खोबरं असलेली छान लागतं। माझं मला ते डब्यात भरायचं सांगितलेलं आहे, ते उन्हाळा आला की तिचं कामं चालू होऊन जातात आणि ती काम करतात आपल्याला कामाला लावून देते। हा डब्बा असा इथे वाकडा का झाला असेल बरं, हे बघा चप्पट कस का झाला तो कस का झाला बरणी एक तर कशाची असेल, तुपाची गरम 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 ठेवलं गेलं असेल, गरम तूप तापल्यानंतर आपण तिथे ठेवलं की त्याच्यामुळे झालं असेल एक तर, किंवा असं गॅस जवळ ठेवलं गेलं असेल तरी पण झालं असेल, ते तुपामुळे म्हणजे गॅसमुळे गॅसमुळे गरम उष्णता।
सो गाईज, आम्ही ना आता फिरायला आलो आहे, मी आई आणि पप्पा. खूप दिवसानंतर आम्ही तिघं जण फिरायला आलो. हे दोघं जातात, तिच्यासोबत जॉईन मी खूप दिवसानंतर झाली आहे की ना मम्मी. आज बऱ्याच दिवसांनी आली मी. बाकी फिरायला वगैरे जातो, पण यांच्यासोबत खूप दिवसानंतर असं.